ही जी 5 ट्रिलियन इकॉनॉमी आहे ती वाढवण्यासाठी आपण अधिकाधिक मेहनत पायाभूत सुविधांवर घ्यायची का मंदिर बांधायची? मला असं वाटतं की दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. कारण ज्या समाजाला आपला इतिहास माहिती नसतो, जो समाज तेजस्वी नसतो, ज्या समाजामध्ये प्रेरणा नसते, जो समाज गुलामगिरीच्या मानसिकतेत असतो, असा समाज हा कधीच प्रगती करू शकत नाही. भारताचा इतिहास बघा, जेव्हापासनं भारताचा तेजोभंग सुरू झाला तेव्हापासूनच भारत गुलामगिरीत गेला. त्यामुळे आपलं तेज, आपले संस्कार, आपली संस्कृती, आपले विचार हे महत्त्वाचे असतातच आणि ते टिकवलेच पाहिजे. त्यामुळे मंदिर बांधणं हे देखील महत्त्वाचंच आहे. आणि आज तर आर्थिकदृष्ट्या विचार केला, एक मंदिर तिथे बांधल्यानंतर 10 कोटीपेक्षा जास्त पर्यटक जर त्या ठिकाणी जात असतील तर अर्थव्यवस्थेला त्याचा किती फायदा होणार आहे हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे. पण त्याचसोबत हे सरकार मंदिर बांधून थांबलेलं नाही. अभूतपूर्व गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरवर या सरकारने केली आहे. आज ज्यावेळेस 5 कोटी घरं तयार होतात, 11 कोटी शौचालय तयार होतात, 55 कोटी लोकांना पिण्याचं पाणी घरामध्ये मिळतं, रस्ते तयार होतात, पुलं तयार होतात, एअरपोर्ट तयार होतात, बंदरं तयार होतात, हायवेज तयार होतात, ग्रामसडक तयार होते, या प्रत्येक गोष्टीमध्ये एकीकडे इन्व्हेस्टमेंट येते, त्यातनं जॉब अपॉर्च्युनिटीज तयार होतात, त्यातनं विकास होतो. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणंही महत्त्वाचं आहे आणि मंदिर बांधणंही तेवढंच महत्त्वाचं आहे.